नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिली अपडेट. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत हा दूध उत्पादनातील जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला असून जगातील एकूण उत्पादनात भारतातील उत्पादन हे 23% इतकं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. दोन नंबरची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. यंदा मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर कधी दाखल होऊ शकतो हे भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे. 31 मे रोजी केरळमध्ये म्हणजे मान्सून दाखल होऊ शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. यात 4 दिवस म्हणजे 4 दिवस पुढे मागे होऊ शकत असं हवामान खात्यानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ही अपडेट आहे PM किसान योजनेबद्दल. जर शेतकरी PM किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. पुढील PM किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना EKYC करणं अनिवार्य आहे. EKYC नसल्यास तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही. 17व्या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल जे शेतकरी जारी केलेले मार्गदर्शक सूचनांचे पालन करतात. यासाठी EKYC करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही EKYC केलं नसेल तर तुम्हाला PM किसान योजनेच्या 17व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने जर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ उचलायचा असेल तर EKYC करणं गरजेचं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आधार, PM किसान संबंधीच्या अडचणी, अन्य कारवाईसाठी जशी ऑनलाईन प्रक्रिया प्रशासन राबवत आहे तशीच प्रक्रिया शेतजमिनीच्या अर्जासाठी राबवली जात आहे. पूर्वीप्रमाणे ऑफलाईन अर्ज भूमी अभिलेख विभागात स्वीकारले जात नसल्याची स्थिती या ठिकाणी म्हटलेला आहे. म्हणजे तुम्ही भूमी अभिलेखमध्ये अर्ज केला तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. अमरावती आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठाची उणीव भासू नये यासाठी नियोजननुसार काटेकोर अंमलबजावणी करावी. अनधिकृत व बोगस बियाणे, खते आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करा असे निर्देश विभागीय आयुक्त यांनी या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे अनधिकृत व बोगस बियाणे, खते आदी प्रकार या ठिकाणी वाढत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्याला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 1.5 महिना विलंबाने या वर्षाचा जांभूळ हंगाम सुरू झाला असला तरी उत्पादकाच्या पदरी घोर निराशाच आली आहे. 10% देखील उत्पादन आले नसल्यामुळे जांभूळ उत्पादक संकटात सापडला आहे. एकीकडे उत्पादन कमी असताना दुसरीकडे जांभळाला प्रति किलो 250 रुपयाचा दर मिळत असल्याचं उत्पादकांना किंचित दिलासा या ठिकाणी मिळत आहे. तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा.